आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चा संदर्भात पोलीस अधीक्षकांसह पार पडली बैठक. आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या वतीने 20 ऑक्टोबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे आदिवासी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीदरम्यान धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी या सर्व आदिवासी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मोर्चादरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये याबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर या मोर्चादरम्यान करावयाच्या सर्व महत्वाच्या बाबींवर सविस्तर चर्चा पार पडली असून या मोर्चादरम्यान पोलीस प्रशासनातर्फे काही अटी व नियम लागू करण्यात आले असून त्याचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देखील या समितीला देण्यात आल्या असून या अटी व शर्तींवर पोलीस प्रशासनातर्फे या मोर्चाला परवानगी देण्यात आली असल्याचे आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे. मुलांना खास करून उत्साह असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून काही कृती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्या अनुषंगाने त्यांना प्रॉपरली ऍडव्हान्समध्ये ब्रीफ करणं म्हणजे वेपनच्या संदर्भात असेल किंवा कुठल्याही आक्षेपार्ह घोषणा पाहिजे कारण तो एक मुद्दा आपल्या सगळ्यांकडून सुटलेला आहे. जो पाठीमागच्या पण काही ठिकाणी फक्त आदिवासी समाजाच्याच नाही तर सगळ्याच इतर मोर्चामध्ये पण दिसतो की आक्षेपार्ह घोषणाबाजी काही खास करून विशेषतः उत्साही तरुण मुलांकडून केली जाते. तर घोषणाबाजी कुठल्या स्वरूपाची असेल याच्यासाठी एक स्पेसिफिक चांगली पीए सिस्टीम असावी आणि त्याच्यातून आपल्या पैकी जबाबदार व्यक्तीने त्याद्वारे त्याचं संचलन करावं म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह घोषणाबाजी होणार नाही. त्याच्यातून कुठल्याही जातीय किंवा धार्मिक इतर समुदायाच्या किंवा इव्हन राजकीय पण असेल तर त्या अनुषंगानं काही शेवटी आपल्या भावना व्यक्त करत असताना जो आमचा आधीचा एक्सपिरियन्स आहे त्याच्या आधारावरती काय आम्ही सूचना देतोय आणि तो फक्त आपल्याच मोर्चाच्या आधारावरती नाहीये इतरही धार्मिक समूहाच्या आधारावरती तो आहे. त्याच्यामुळे आक्षेपार्ह घोषणाबाजी बाबतीत तर आपण सगळ्यांनी थोडंसं अवेअर राहावं आणि त्या अनुषंगाने सगळ्यांना पूर्वसूचना द्यावा एवढी एकच विनंती करतो. आणि या मीटिंगला आपण सगळेजण पूर्ण जिल्हाभरातून वेगवेगळ्या आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालात त्याबद्दल पोलीस अधीक्षक साहेबांच्या आणि धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचा आभार म्हणून आजची सभा संपली असं जाहीर करतो. बाय धुळकर आदिवासी आरक्षण बचाव समिती धुळे जिल्ह्याच्या वतीने आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठकांचे आयोजन केलेलं होतं. 20 तारखेला होणारा आदिवासींचा मोर्चा त्याचं नियोजन आणि नियमाचं पालन करण्यासाठी पुढे शांततेचा भंग होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक साहेबांनी सर्व आदिवासी समाजाच्या संघटना प्रमुखांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि मोर्चा हा शांततेने पार पाडावा कुठलाही कोणालाही गालबोट लावता कामा नये यासाठी पोलीस प्रशासनाने मार्गदर्शन केलं आणि सर्व मोर्चाकऱ्यांची जबाबदारी देखील घेण्यात आलेली आहे. तसेच आमचे सर्व संघटना पदाधिकाऱ्यांनी देखील मोर्चा कसा यशस्वी होईल याची गवाही दिलेली आहे. तरी पोलीस प्रशासनाने आम्हाला योग्य मार्गदर्शन व मोर्चाला परवानगी दिली.